खाणं कमी जायचं, मध्ये मध्ये विकले जायचा, चक्कर सारखं व्हायचं. आणि लास्ट फक्त 2 इयर्स आमच्याकडे फ्रॉम दिस डिझीज. आणि पोटाच्या स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घेतली होती. आय वॉज हॉस्पिटलाइज फॉर 10 to 15 डेज फॉर दिस डिझीज. त्याच्यामुळे आणि 2 इयर्स बॅक मी ते सगळे डिझीज लास्ट ट्रीटमेंट घेतली होती. त्याच्यानंतर आत्ता परत मला एक जानेवारीमध्ये हा अटॅक आला. अगेन आय हॉस्पिटलाइज फॉर 20 डेज मोर. आणि त्याच्यामुळे पण मला काही इफेक्ट जाणवला नाही. मी त्याच्या ॲलोपॅथीच्या 10 नंबरचं गोळ्या घेतल्या. जवळपास 10 ते 15 टाईपच्या गोळ्या मी याच्यामध्ये घेत होते. पण मला काही त्याच्यात फरक पडला नाही. आणि परत एकदा मग शेवटी आय थॉट की आपण दुसऱ्या डॉक्टरला ओपिनियन घ्यावं. मी डॉक्टर परदेशी इज अ गायनेकोलॉजिस्ट शालिमार हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे मी आले. आणि त्यांना माझा त्रास सांगितला. त्यांनी सगळं माझी हिस्ट्री समजून घेतली. आणि त्यांनी मला एक ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट दिली की मी 2 दिवस आधी ट्रीटमेंट घेते. आणि दुसऱ्या दिवशीच मला टोटली बरं वाटलं. आणि माझा डिझीज पूर्ण गेल्यासारखं मला वाटलं. मी छान आता जेवते खाते आहे. आणि मला मळमळ वॉमिटिंग जो काही त्रास वॉटेवर मी ते सफर करते ते टोटली माझं बंद झालं. आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर दॅट की त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आय एम सो ग्लॅड की ही हॅव गिव्हन मी सो गुड ट्रीटमेंट. आणि आय थिंक मी सांगेन की प्लीज तुम्ही त्यांना कन्सल्ट करून त्यांच्याशी डिस्कस केलं तर तुम्ही